श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। गरुड़ पुराण अध्याय क्रमांक 10। या अध्यायामध्ये गरुड विचारतो की हे भगवन, पुण्यवान लोकांचा दाह कोणत्या रीतीने केला पाहिजे ते मला सविस्तर तुम्ही सांगा। त्यावर भगवान सांगतात की हे गरुडा, दुसऱ्या लोकी उपयोगी पडणारे कर्म त्याला सत्कर्म असे म्हणतात। ते कर्म केल्यास पुत्र व पौत्र यांच्या हे बापाच्या ऋणातून मुक्त होतात। दुसरे पुष्कळ दाने करून काय फायदा, परंतु मात्या पित्याच्या उद्देशाने अंत्येष्टी कर्म जरूर करावेत। ते केले असतास पुत्राला अग्निष्टोम यज्ञासारखे फळ मिळते। श्रोते हो, मागच्या काही अध्यायांमध्ये आपण दानाचा महिमा पाहिला आहे। बरेचशी दाने करण्यास सांगितली गेली आहेत, परंतु ही दाने विधीच्या शेवटी केली जातात। कर्मफल समृद्ध फलर्थम, कर्माचे जे फळ आहे ते समृद्ध व्हावे, कर्म संपन्न व्हावे, यासाठी दान हे सपोर्टिव आहे। मुख्य गोष्ट आहे तो विधी, अंत्येष्टी त्याला म्हणतात किंवा अंत्यकर्म त्याला म्हणतात। या कर्मातले जे अंत्येष्टीमधले विधी आहेत ते महत्त्वाचे आहेत। नुसते दान करून चालणार नाही, विधी महत्त्वाचे आहेत। श्रोते हो, दान आपण यथाशक्ती करू शकतो, मात्र विधी शास्त्राप्रमाणेच झाले पाहिजेत। माता पिता गेल्यानंतर विधी सुरू होतात। विधी करण्यासाठी आपल्याला मानसिकरित्या तयार व्हावे लागते। भावनेमध्ये माता पित्यांच्या शोकामध्ये जर आपण वाहत गेलो तर आपले मन स्थिर होणार नाही, मन कर्मासाठी उत्तेजित होणार नाही। यासाठी शास्त्राने असे सांगितले आहे की माता पिता गेल्यानंतर आपला शोक आपण आवरावा। खरं तर असे सांगितले आहे की माता पिता गेल्यानंतर पुत्राने रडूसुद्धा नये जोपर्यंत सर्व दान होत नाही तोपर्यंत। तर भावनेला आवर घालावा, विधी प्रारंभ करावेत। विधीमध्ये सर्वात आधी मुंडन करावे। नख काख एवढे सोडून बाकीचे केस, डोक्यावरचे केस काढावेत। नंतर बांधवांसह स्नान करून वस्त्र धारण करावे, जल आणून त्याला स्नान घालावे, गोपीचंदन याने सुशोभित करावे, गंगेच्या मृत्तिकेने त्या प्रेताला लेपन करावे, त्यावर नवीन वस्त्र आच्छादन करावे। श्रोते हो, मृत्यू झाल्यानंतर पहिल्या दिवशी हे जे अंत्यविधी आहे त्या अंत्यविधीमध्ये षटपिंडदान असा विधी आहे। 6 प्रकारचे कणकेचे पिंडे द्यावे लागतात। आता श्रोते हो, हा विधी तसा कालमान परिस्थितीनुसार बहुधा होत नाही, त्याला मंत्राग्नी विधी असे देखील म्हटले जातात। दुर्मिळ ही गोष्ट चालते, त्याला भडाग्नी म्हणजेच मंत्रासहित विधीसहित मंत्राशिवाय किंवा विधीशिवाय जो अग्नी दिला जातो, अग्निदाह दिला जातो, त्याला वडाग्नी म्हणतात। तो वडाग्निदाह होतो। मात्र षटपिंडदानाचा विधी कसा असतो, ते दान कसे केले जातात, त्याचे काय कारण आहे, असा एक विस्तृत विधी ह्या 10व्यामध्ये सांगितलेला आहे। प्रेताला स्नान घालावे, त्यानंतर गंगा स्नान घालून नवीन श्वेत पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि मग प्रेताला प्रदक्षिणा करावी। घरातील मुलं, सुना, नातवंड जे असतील त्यांनी पूजा करावी आणि मग सुरुवातीला पुत्राने खांदा द्यावा, नंतर बांधवांनी, इतर बांधवांनी खांदा द्यावा। जो पुत्र आपल्या खांद्यावर बापाला घेऊन जातो तो पुत्र पावलोपावली अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त करतो। कारण प्रत्येक व्यक्तीवर पितृऋण हे असते आणि पितृऋण उतराई होण्यासाठी, फेडण्यासाठी पितृऋण
आपल्याला आपल्या पित्रांबद्दल काही कर्तव्य असतात. ज्या वडिलांनी आपण लहान होतो त्यावेळेस अंगाखांद्यावर आपल्याला खेळवलं, वाढवलं, आधार दिला, तर त्यांनी खांद्यावर घेऊन आधार दिला म्हणून आता त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांना खांद्यावर घेऊन जायचे असते. त्यानंतर श्रोते हो, त्यानंतर पुढे स्मशानात घेऊन जायचे आणि उत्तरेला उत्तरेला डोके, दक्षिणेला उत्तरेला तोंड, दक्षिणेला डोके असे ठेवायचे आणि जाळण्याकरता एक चांगली जागा शोधायची आहे. त्या स्थळाला स्वच्छ करायचे आहे, सडा शिंपडायचा आहे गाईच्या शेणाचा आणि त्यावर एक ओटा करायचा. ओट्यावर संमार्जन करायचे, म्हणजेच पाणी शिंपडायचे, झाडून घ्यायचं, शेणाचं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर फुले अक्षदा यांनी अग्नीची पूजा करायची आहे. लोमाभ्यास स्वाहा मंत्राच्या सहाय अनुवादाने त्या विधीचा अग्नीमध्ये होम करायचा आहे आणि त्या अग्नीला हात जोडून प्रार्थना करायची की हे अग्निदेव, तू प्राणीमात्रांचे धारण करणार आहेस, भूतांचा उत्पादक आहेस, जीवांचे पालन करणार आहेस, हा संसार करणारा सांसारिक जीव मेला आहे तर त्याला तू स्वर्गामध्ये घेऊन जा. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवम मूर्तिजम. अग्नी हे माध्यम आहे प्रत्येक कर्मामध्ये. आपले नारायण देवता यजमानांची आहुती देवापर्यंत पोहोचवणारे माध्यम आहे. तसेच हा मेलेला जीव याला उच्च लोकामध्ये पोहोचवणारा अग्नी हे माध्यम आहे. हा जो अग्नी आहे याला ही प्रार्थना केली जाते. अशा रीतीने प्रार्थना करून तेथे चिता रचावी आणि त्यामध्ये चंदनाचे, तुळशीचे, पळसाचे लाकडे असावीत, पिंपळाचं लाकूड असावं. पुढे श्रोते हो, अशाच रीतीने आत्तापर्यंत 5 पिंड देऊन झालेले आहेत चितेवर ठेवीपर्यंत आणि या 5 पिंडानेच त्या प्रेताला हवन करण्याची योग्यता प्राप्त होते. आणि जर हे पिंड दिले नाही तर पिशाच्य वगैरे येऊन त्याची अधोगती करतात, त्याचे पुण्य क्षीण करतात. प्रेतावर 5 पिंड दिल्यानंतर ते 5ही पिंड जे आपण दिले आहेत ते प्रेतावर आपण ठेवून द्यायचे आहेत आणि अग्नी द्यायचा आहे. त्या अग्नीमध्ये सुद्धा इतर मंत्रांचे हवन करायचे आहे. पंचक नक्षत्र असेल तर त्या ठिकाणी कणकेची 5 पुतळे बनवून 2 हात 2 पाय आणि 1 डोकं, त्या ठिकाणी ते 5 पुतळे 5 नक्षत्रांच्या देवतेंचे मंत्रांनी पूजन करून मध्ये ठेवायचे आहेत आणि त्या पुतळ्यांसह हवन करायचे आहे. त्याला पंचक दाह असे म्हणतात. श्रोते हो, पुढे त्याला अनेक विध नावं आहेत. त्याला विधी महत्त्वाचा विधी असे देखील म्हटले जाते. तिळपात्र, सुवर्ण, रुपे, रत्न, तुपाने भरलेले पात्र अशी 5 धाने आपल्या शक्तीप्रमाणे तिथे द्यावीत. या ठिकाणी पतिव्रता स्त्री आहे तिचा महिमा सांगितलेला आहे. जी आपल्या बरोबर आयुष्यभर पतीशी एकनिष्ठ राहिली ती पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा पवित्र मानली गेलेली आहे. तिने पतिव्रत्य धर्माचं पालन केलं आणि मृत्यूनंतरही ती पतीशीच एकनिष्ठ राहणार आहे. पतीच्या स्मृती असतील किंवा पतीचा आठवणी असतील, आठवणीतला सहवास असेल, याने ती पतीच्या मृत्यूनंतरही पवित्र पतीशी एकत्र राहणार आहे. पहा, भारतीय सनातन धर्म किती सखोल संस्कार करणार आहे, किती सखोल संस्कारावर निष्ठा ठेवणार आहे. ज्या वेळेस
ती स्त्री आपल्या पतीबरोबर विवाह करते, त्यावेळेस ते पती पत्नी केवळ शरीरानेच एकरूप होत नाहीत, केवळ मनाने एकरूप होत नाहीत, कारण शरीर आणि मन हे दोन्हीही चंचल आहेत. एखाद्या स्त्रीवर तिच्या सौंदर्यावर भरून जर आपण एकरूप झालो तर शरीरापुरतेच आपण एकरूप झालो आणि शरीराचं सौंदर्य तर काही टिकणारे नाही आहे, शरीराचे आकर्षण काही दीर्घकाळ नाही आहे. आणि मग मन, शरीराच्या चंचलतेबरोबर मनही चंचल होते आणि मग ते दोघं कायम एकरूप कसे होऊ शकतील, त्यासाठी सनातन धर्माने केवळ शरीराचे मिलन नाही सांगितले, मनाचे मिलन नाही सांगितले, तर आत्म्याचे मिलन सांगितलेले आहे. आणि आत्मा तर अजरामर आहे, आत्म्याचे जर मिलन झाले तर ते एका जन्मापुरते नाही, आणि म्हणूनच सांगितले की हाच आत्मा दोघांचा असणार आहे प्रत्येक जन्मामध्ये, म्हणून 7 जन्म सांगितलेले आहे. आणि या 7 जन्मात एकरूप राहण्याचे वचन विवाहामध्ये घेतलेले असते. यामुळेच सनातन धर्मामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नी पतीशी एकरूप राहते, एकनिष्ठ राहते, आणि पत्नीच्या मृत्यूनंतर पतीही पत्नीशी एकरूप राहतो, एकनिष्ठ राहतो. असे दोघांनी एकमेकांशी एकरूप राहण्यासह जे व्रत केले आहे त्याला पतिव्रत असे म्हटले जाते, पत्नीसाठी पतिव्रत म्हटले जाते. आणि अशी स्त्री किंवा असा पुरुष एकमेकांशी सहगमन करूनसुद्धा ब्रह्मचर्य मानले गेलेले आहेत. असे स्त्री पुरुष लक्ष्मी नारायणाच्या जोड्याच्या रूपाने मानले गेलेले आहेत, पवित्र मानले गेलेले आहेत. आणि अशी स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूनंतरही पवित्र राहते, म्हणून तिला सती असे म्हटले जाते. सती म्हणजेच पवित्र. काही मधल्या काळामध्ये परक्यांच्या आक्रमणामुळे संस्कृतीची जी ओढतोड झाली, जो अर्थाचा अनर्थ केला गेला, त्यामध्ये स्त्री पतीच्या मृत्यूनंतर चितेवर चढते, चितेवर स्वतःला जाळून घेते, म्हणजे ती सती असे नाही. सती ती जी पवित्र राहिली, जी पवित्र आहे, जी परमात्म्याशी एकरूप आहे, ती परमात्म्यालाच आपल्याला देव मानते. ते परमात्म्याची सेवाच म्हणजे पतीची सेवा, आणि पतीची सेवा म्हणजेच परमात्म्याची सेवा असा भाव आहे. पती जिवंत आहे त्यावेळेस ती पतीमध्ये परमात्म्याला पाहते, आणि पतीच्या मृत्यूनंतर ती परमात्म्यामध्ये पतीला पाहते. अशी स्त्री पवित्र आहे. अशी स्त्री सर्वश्रेष्ठ आहे, महान आहे, कारण तिची मनाची चंचलता हा स्वाभाविक गुण आहे. प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रियामध्ये तो गुण आहे. तिने मनावर विजय मिळवला, ज्याने मनावर विजय मिळवला त्याने जगावर मिळवला, आणि ज्याने जगावर विजय मिळवला तो जगज्जेता आहे, अशी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून आमच्या धर्मामध्ये स्त्रीला जेवढा मान दिला गेला आहे तेवढा अन्य कुठेही दिला गेलेला नाहीये. ज्या गोष्टी सनातन धर्मात आलेल्या आहेत त्या परकीयांच्या आक्रमणामुळे, गुलामगिरीमुळे, परकीयांचे विचार आपण घेतल्यामुळे, परकीयांनीच धर्माचा अनर्थ, अर्थाचा अनर्थ केला आणि त्याचा प्रचार केला, आणि त्या प्रचाराला आपण बळी पडलो. आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की आपला धर्म काय सांगतो, आपला धर्म काय सांगतो हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ज्या ठिकाणी जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो, जिथे स्त्री पूजनीय आहे, मग ती आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, या तिघींचाही घरामध्ये सन्मान होतो, आदर होतो, अशा घरामध्ये देवता आणि पितृ आनंदाने राहतात. मग त्या घराला आपोआपच परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. ही आमची संस्कृती. स्त्रीच्या रक्षणासाठी रामायण घडले, स्त्रीच्या रक्षणासाठी आपल्याकडे महाभारत घडले, फक्त स्त्रीच्या रक्षणासाठी. आणि म्हणून आमच्याकडे स्त्री रूपवान, शुभवान, शीलवान मानली गेलेली आहे.
आणि अशी स्त्री ही पार्वतीच्या रूपाने देखील मानली गेलेली आहे। मात्र आमच्याकडे सती प्रथा बंद करा, सती प्रथा बंद करा। कसली सती प्रथा? सती प्रथेमध्ये जे चुकीचे आले आहे ते बंद करा। आता सती प्रथा बंद होऊ शकत नाही, कारण ज्या ज्या वेळेस स्त्रीने पवित्रता ठेवली आम्ही तिला सती मानले, त्याचे उदाहरण आहे सती अनुसया। आपण पाहू शकता श्रोते, तुम्हाला माहीत असेल दत्तांचे स्थान आहे, अत्रिया अनुसयांचे स्थान आहे शिर्डीमध्ये, शिर्डीच्या जवळ सती गोदावरी देखील तिथे स्थान आहे शिर्डीच्या जवळ, तिला सती असे म्हणतात। अशा प्रकारे अशी जर स्त्री सती राहणार असेल तर ती पवित्र आहे, ती आदरणीय आहे, ती सन्माननीय आहे, सूर्यासमान तेजस्वी आहे, देवताही तिला वंदन करतात। अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीचे महत्त्व हे गरुड पुराणामध्ये विशेष तत्वाने विस्ताराने सांगितले आहे। अशा प्रकारे ते प्रेत अर्धे जाळल्यानंतर त्याचे मस्तक फोडले जाते। मस्तक फोडण्याची ही प्रथा आहे, घट फोडतात, घट फोडणे सगळ्याला माहीत आहे, मस्तक आजकाल फोडत नाही कोणी, आपले मस्तक सुद्धा घट आहे। ते मस्तक फुटले याचा एक संकेत म्हणून घट फोडला जातो, त्याला घटस्फोट म्हणले जाते। घटामध्ये काहीच नाही म्हणजे आकाश आहे, घटामध्ये आकाश आहे आणि घट बनलाय मातीचा, शरीरसुद्धा बनले मातीचे, घट फुटला, घटाकाश पटाकाशामध्ये एकरूप झाले। पटाकाश म्हणजे संपूर्ण विराट अनंत असे आकाश जे सर्वत्र सृष्टीमध्ये पसरले आहे, ते अनंत आकाशामध्ये एकरूप झाले, माती फुटले आणि आतले आकाश एकरूप झालेले आहे त्यामध्ये। हा असा त्या घट फोडण्याचा अर्थ आहे। तसेच मस्तक फुटले, आतले आकाश अनंत आकाशात एकरूप झाले असाच त्याचा अर्थ आहे। मोठमोठ्या योग्यांनी अशी इच्छा केलेली आहे की आपला जो प्राण जावा तो नऊ प्राणांमधून जाणू नये, शरीरातला असलेल्या नऊ द्वारातून जाऊ नये, तर तो टाळूतून जावा, की ज्या ठिकाणी सहस्र चक्र आहेत, मात्र ही आपोआप घडणारी घटना आहे। आता ती घटेल का नाही हे कोणी सांगू शकत नाही, आपोआप घटली का नाही याचा एक संकेत म्हणून आपण स्वतःहून ते मस्तक फोडायचे आणि घटाकाशाकडे एकरूप करून घ्यायचे आणि पुत्राने कुठल्या शोकाने आहुत्या द्याव्यात। हे अग्नी, विष्णूपासून निर्माण झालेला आहेस तू, मग हे सर्व जन तुझ्या मदतीने पुन्हा स्वर्गात जाओ, हा जळालेला देह तुझ्या अग्नीमध्ये आहूत असो, अशा प्रकारे आहुती द्यावी आणि मग त्याच्या आतापर्यंत रडू नये, जाणीवपूर्वक श्रद्धेने स्थिर मनाने आपण उत्साह धारण करून सर्व विधी करावेत। खरे तर त्यावेळेस उत्साह गेलेला असतो, मेलेल्याचे गुण वर्णन करावे, कडुलिंबाचे पाने खात माघारी जावे, स्त्रियांनी पुढे चलावे, मागून पुरुषांनी चलावे, घरी आल्यावर स्नान करावे, पत्रावळीतून जेवावे, घरातील अन्न खाऊ नये, भिक्षा मागून खावे। ज्या ठिकाणी मनुष्य मेला असेल त्या ठिकाणी रोज शेणाने सावरून दक्षिणेकडे तोंड करून 12 दिवस जळणारा एक दिवा ठेवावा। सूर्यास्त झाला असता घरी येताना दिवस मावळला असेल तर मातीच्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी असे 3 दिवस घराबाहेर ठेवावे, कच्चे मडके बाहेर भरावे। तसेच चौथ्या दिवशी भस्म आणि हाडे याचा संचय करावा। संचय करण्याचा प्रकार सुद्धा सांगितला आहे, स्मशानात जाऊन स्नान करावे, पवित्र पांढऱ्या रंगाचे वस्त्र न्यावे, त्यानंतर पुत्राने भाताचा एक पिंडक उडीद असा एक तिथे ठेवावा आणि उलट 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा, त्यानंतर दुधाने प्रोक्षण करावे आणि
पाण्याने हळूहळू संचय करावा. पळसाच्या पाण्यावर दूध आणि हडके धुवून ठेवावीत आणि त्या भांड्यात मडक्यात ती हाडे ठेवून श्राद्ध करावे. त्याला श्राद्धविधी कसा असतो तेही सांगितलेले आहे. भगवान सांगतात की उत्तर दिशेकडे 15 पावलावर एखाद्या खड्ड्यात हाडाचा संचय स्थापन करावा. मातीचे जे मडके आहे तिथे मडके ते पुरून ठेवावे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुरलं आहे तिथे एक पिंड द्यावा आणि ते पात्र खड्ड्यातून बाहेर काढून मग नदीमध्ये जाऊन ते प्रवाहित करावे. 10 दिवसाच्या आत ज्या मातेपित्यांचे हाडे अग्नीमध्ये प्रवाहित होतात ते मातापिता त्या ठिकाणी तिथे मुक्त होतात. एखाद्या ज्ञानी व्यक्तीने जर संन्यास घेतलेला असेल तर तो सदा मुक्तच आहे. त्याच्यावर कुठलेही बंधन नसते. तो कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. आणि कोणाच्या वडिलांनी जर संन्यास घेतलेला असेल तर त्यांचा अंत्यविधी करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी कोणतेही अंतकर्म करण्याची गरज नसते असे हे संन्यासी 4 प्रकारचे सांगितले आहेत. हंस, परहंस, कोटीचक आणि बहुचक. आणि जर संन्यासी जर असा गेलेला असेल तर त्याला गंगेमध्ये प्रवाहित करावे. जर जिला एखाद्यास पाणी नसेल नदीला तर त्या संन्यासाचा मृतदेह हा मातीमध्ये जमिनीमध्ये पुरून ठेवावा. अशा रीतीने गरुड पुराणातील दाह कसा करावा आणि काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी हाडं गोळा करण्याची जी प्रथा आहे राख सावडणे त्याला आपण म्हणतो, अस्थिसंचय देखील म्हणतो. अशी संचय अस्थिसंचयाची माहिती देणारा हा गरुड पुराणातील 10वा अध्याय इथे समाप्त होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.